वजेत हे कुठल्या जातीचं धर्माचं असं ते पार्लियामेंटमध्ये जे वजेट मांडलं जातं ते देशाचं वजेट असतं. आणि असं असताना ते जे कालपासून फरापासून सांगतात की मुस्लिमांचं वेगळं मुस्लिमांचं वेगळं, हे कधी होत नाही, होऊ शकत नाही. बजेट एका जाती धर्माचं असत नाही, ते देशाचं असतं. काल त्यांनी एका शब्दाचा वापर केला, वोट जिहाद हा काँग्रेसचा डाव आहे, म्हणजे इंडिया आघाडीवर आरोप केला त्यांनी. असं की त्यांच्यामध्ये दुसरं सांगण्यासारखं काही नाही, त्यामुळे हा विषय ते डायव्हर्ट करतात. ते जे बोलतात सध्या त्याचं एक चक्का सुद्धा खरं नाही. कशासाठी आपण जेव्हा देश चालवायचा असेल त्यावेळी जाती धर्माचा विचार करून देश चालवायचा. याआधी पंतप्रधानांच्या अशा प्रचार, याआधी पंतप्रधानांच्या अशा प्रकारच्या सभांमध्ये कधी याआधीच्या पंतप्रधानांनी कधी भाषेचा वापर केला नाही? कशा प्रकारे बघता तुम्ही एकंदरीत पंतप्रधानांच्या भूमिकेत? त्यांचा कॉन्फिडन्स झालेला आहे. ड्रायव्हर कुठे करायचं तर धर्म जात या नावाने सुरू केले. इंडिया आघाडीचं सरकार आलं तर काल मोदींची जी सभा झाली ती पिंपळगावच्या बाजार समितीत झाली आणि त्या ठिकाणी शरदचंद्र पवार जे नाव होतं बाजार समितीला ते झाकण्यात आलं होतं आणि त्या सर्वमध्ये मोदीजी असं म्हणताय की पवार साहेबांनी काय केलं काल त्याच्यासाठी काय केलं हे सांगतात. 10 वर्षाचा जर अनुभव घेतला असेल त्यांचा स्वतःचा स्वतःच्या योजनेसाठी सांगतो की ते ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्या राज्याचा शेतीचा कोणताही इश्यू असला तर ते माझ्याकडे यायचं, मला घेऊन गुजरातला जायचं. एका वेळेचं असं झालं की मी इस्रायलला चाललो होतो आणि मोदींनी मला फोन केला की मला अमेरिकेने त्यावेळी त्यांचा विस्तार नाकारला होता. त्यांनी सांगितलं मला इस्रायलला जाऊन तिथं सगळी तुमच्यावर करायची इच्छा आहे, ती मला घेऊन गेलो. इस्रायलमध्ये ॲग्रिकल्चरची टेक्नॉलॉजी रिसर्च या सगळ्या गोष्टी त्यांना सविस्तरपणाने 4 दिवस दाखवले. आज हे सगळं माहीत असताना हल्लीचे जे बोलतात ते माझ्या मते राजकारण आहे, दुसरं काय नाही. ते मुख्यमंत्री होते त्या राज्याच्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांना जिनियन इंटरेस्ट होता, आता त्यांना जिनियन इंटरेस्ट राजकारणात आहे. इंडिया आघाडीचं सरकार आलं, देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आलं तर बाहेरून समर्थन देऊ असं ममता बॅनर्जी म्हणाले. असं उत्तर दिले सर. काल जे कार्यक्रम झालं मोदींचं त्या संपूर्ण कार्यक्रममध्ये काही तरुणांनी कांद्या प्रश्नावरती बोला अशा पद्धतीची घोषणाबाजी केली. आता या सगळ्या प्रकरणानंतर ते सगळे जे लोक होते ते आपल्या पक्षाचे होते असं आरोप आता एकूणच भाजपकडनं केला जातोय. काही केलं असेल या जिल्ह्यातच नाही, धुळे, नाशिक, पुणे, सातारा या सगळ्या ट्रॅकमध्ये कांद्याचा इश्यू आहे का नाही? आणि या भागातल्या शेतकरी कांद्यामुळे अस्वस्थ आहे आणि प्रधानमंत्री येऊन काही बोलत असतील त्या विषयाला तच करत नसतील तर साहजिकच कोणताही विचार नाही. नाशिकमध्ये हे काय पहिल्यांदा घडले नाही. मला आठवत आहे की नाशिकमध्ये राजकीय नेत्यांच्या सभेत लोकांनी कांदे फेकले होते याच नाशिकमध्ये. त्यामुळे लोक इथं जागृत आहेत आणि त्यांचा इश्यू जे नाही आहे. कांदा भाजपचा वांदा करेल असं आपल्याला वाटत काय करतील ते बघायचं पण गरज नाही आहे आणि ते दिंडच नाही. मी महाराष्ट्रात जातो सगळीकडची अवस्था आहे. साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल अंदाज वर्तवला की शरद पवार गटाची तर एकही जागा राज्यात येणार नाही. अजित पवार गटाची भाजपशी आले जरी समजा तरी अगदी थोडेफार जागा येतील आणि शिंदे गटाची देखील 2-4 जागा ज्या आहेत त्या या ठिकाणी येतील. आपला एकूण अनुभव काय सांगतो? असं की दुसऱ्या सरांचं असेसमेंट करते त्यांनी सांगितलं मला ट्रेन आम्हाला अनुकूल दिसतो. मी असं नाही म्हणणार की 100% असं असंच होईल पण जनमत ठिकठिकाणी लोक बदलायला अनुकूल आहेत आणि भाजप आणि तत्सम शक्ती यांना बाजूला ठेवावं, विशेषतः शेतकरी.
साहेब, काल मोदींची मुंबईमध्ये रोड शो झाला, मुंबईचा प्रचंड ट्रॅफिक जाम झालं, मुंबईकरांनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे, अशा प्रतिक्रिया देखील दिलेल्या होत्या. मुंबई सारख्या शहरामध्ये रोड शो उभी आली त्यांना हे काही शांतपणाचं लक्षण नाही. लोकांना तासांचा सभाव असतो, ट्रॅफिक कंजेशन भयंकर होत असतं आणि त्यांनी घेतला कुठं कार्यक्रम, त्यांनी जो कार्यक्रम ज्या एरियात घेतला तो इसेन्शियली गुजराती एरिया आहे. मला काही समजत नाही त्यांना करायचं असेल तर मुंबईमध्ये मोठे रस्ते असलेला भाग होता, पण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एका वर्गात होतं आणि त्याच्या लोकांचा त्रास झाला, लोकांच्या तक्रारी आल्या. 4 जून नंतर शरद पवार गट आणि ठाकरे गट फुटतील असा दावा मोहित कंबोज यांनी केला. मोहित कंबोज इकडे काल उद्धव ठाकरेंची सभा नाशिकमध्ये झाली, त्याच्यात ते असं म्हणते की निवडणुकांनंतर आपण जे म्हणता होता की छोटे पक्ष प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, त्यांचं म्हणणं की आम्ही इतक्या वर्षात भाजपच जर गेलो नाही काँग्रेसमध्ये कसे जाऊ शकतो. मी काही शिवसेनेमध्ये म्हणजे शिवसेना हा काही छोटा पक्ष नाही आहे. आज विरोधी जी शक्ती आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत त्याच्यात एक नंबरच्या जागा त्यांच्या आहेत. कालची जी निवडणूक झाली 5 वर्षापूर्वी त्यांचे 58 लोक होते, आमचे 64 आमचे 52 होते आणि काँग्रेसचे 48-45. त्यामुळे हा काही शिवसेना म्हणजे काय? आज शिवसेना शिवसैनिक हा पुन्हा बोलतोय. दिल्ली वेगळा वेगळा असेल पण शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्या बरोबर. महाराष्ट्रात काय चित्र दिसत आणि 4 टप्प्याच्या मतदानाचा 5व्या टप्प्यावर काय परिणाम पडेल असं वाटत? आज नाही सांगू शकत. मुंबईमध्ये एक मोठी दुर्घटना घडली होर्डिंगची, त्याच्यामध्ये अनेक लोक जे मेले गेले, मात्र या सगळ्यानंतर आजही त्या ठिकाणची परिस्थिती आहे ती पूर्वपदावर आली नाही. इतकं मोठं शहर आहे तरी देखील नियोजन शून्य दिसत आहे. मी जाऊन आलो त्या जागेवर, माझ्या वरती मुंबई महानगरपालिका आणि तिथे अधिकारी कर्मचारी ते प्रयत्नशील सगळ्या करता करते, मेहनत करतायत, पण त्याची संकटाची साईज इतकी होती की असं एका दिवसात लगेचच्या लगेच त्याला सोल्युशन असं नाही, पण जे करतायत त्यांचं टीका करण्याची स्थिती नाही. राज ठाकरे आपल्या सभेमध्ये ठाण्यामध्ये असं म्हणाले की शरद पवार यांनी आधी पक्ष बोलले त्यामुळे आता त्यांचा पक्ष कुठं अशी राज ठाकरे यांनी टीका केली होती. राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं नक्की काय स्थान आहे मला माहिती. मी असं ऐकतो की नाशिक हा त्यांचा नाही आली महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं या संपूर्ण लोकसभा काल ज्या पद्धतीनं झिरो टॉक मोदींना घातला त्याच्यावरचा वादंग निर्माण झालं अशा पद्धतीनं प्रोटोकॉल असताना त्यांनी हे सगळं केल्यावरनं खूप नाही. झिरो टॉक काय? झिरो टॉक आणि महाराष्ट्राचा इतिहास याचे काही रिलेशनशिप जो शिवछत्रपतींच्या साठी म्हणून व्यवसाय जातो तो म्हणजे लासेजी असते नाही असं नाही, पण लासेजीसुद्धा मर्यादा पाहिजे. तिथे सगळ्या मर्यादा त्या लोकांनी सोडल्या. एक चांगलं झालं त्यांनी सांगितलं पुन्हा आम्ही काळजी घेऊ. मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जातो, 20,000-25,000 कोटी रुपयांचा वापर केला जातोय आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा आता वापर होत आहे. आपल्यालाही असं वाटतं की आणि अनुभवलेली आहे. मी बारावीची बघितलं, साताऱ्यामध्ये बघितलं, माझ्यामध्ये बघितलं, कधीही पैशाचं वाटप असं लोकसभेला आम्ही ऐकलं होतं. आम्ही नगरपालिकेला ऐकलं होतं नाही असं नाही, पण लोकसभा विधानसभा
इथं गजोगज असे दिसू इच्छतात हे नवीन त्यांचं आमच्या विरोधकांनी सुरू केलं. साहेब, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ज्यावेळी नाशिकमध्ये आले होते त्यावेळी त्यांच्याबरोबर ज्या काही बॅगा घेऊन येण्यात आल्या त्याच्यावर संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्याचा व्हिडिओ देखील त्यांनी ट्विट केला होता. तुमच्या देखील बॅग गाडीची काल चौकशी झाली, तपासणी झाली अशी काही बातमी येते, नेमका याच्या संदर्भात काय? माझी काही गाडी त्यांची जाची असली की काहीसे जागा होते पण माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाही. त्यामुळे मी ही जी स्वतंत्र सेशन करणार बारामतीच्या निवडणुकीनंतर अजित पवार आजारी आहे सांगताय, ते बाहेर पडत नाहीये, मोदींची सभा रोड शो होतोय तिकडेही ते जात नाहीये. माझ्याविषयी आजारी आहेत त्यांची खरी सगळी ठीक आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुलाखतीमध्ये असे बोलले की शरद पवार यांचा पक्ष फुटला तेव्हा ते झोपत होते, शरद पवार यांचा जेव्हा पक्ष फुटत होता तेव्हा ते झोपत होते का असं नरेंद्र मोदींनी त्याला आमच्या पक्षाची चिंता का साहेब? या संपूर्ण निवडणुकीनंतर विरोधी पक्ष शिल्लक राहणारच नाही म्हणून असे छोटे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून किमान एक विरोधी पक्ष तयार करण्याचा प्रयत्न आहे अशा पद्धतीचा आरोप काल मोदींनी केला. साहेब, काल मोदी साहेबांनी या संपूर्ण